तर गोपीचंद पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेवरती तटकरेंनी प्रत्युत्तर देत पडळकर विकृत मनोवृत्तीची आहे अशी टीका केली होती. त्यावरती आता पडळकरांनी मी किरकोळ लोकांवर बोलत नाही, मी थेट पवारांवर बोलतो असं म्हणत तटकरेंवरती निशाणा साधला. विकृत मनोवृत्ती म्हणूनच गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याकडे आम्ही नेहमी त्या ठिकाणी बोलत आलो, त्यामुळे ते जे काय बोलतात ते लक्ष देण्यासारखं तर बिलकुल त्या ठिकाणी नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राची सभ्यता, सुसंस्कृत परंपरा ही अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही खालवल्याचं चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांसारखी वक्तव्य ही अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी येत आहेत. कोण लोकांच्यावरती बोलत नाही, पवार सोडून मी जास्त खाली येत नाही, त्यामुळे कुणी काय बोललं तर ह्याला फार मला महत्त्व द्यायचं नाही. आणि ते पण ओबीसीतले आहेत, नाईला जास्त बोलत असतील, त्यांना तिथं पवारांच्यात काम करायचं आहे त्यामुळे ते बोलत असतील, पण मला त्यांच्याविषयीचा आदर आहे.